अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र शासनाने सर्व शासकीय दवाखान्यांमध्ये रुग्णांना सतत आहार मिळावा यासाठी योजना सुरू केल्या आहेत। तसेच जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी देखील गेल्या महिनाभरापासून ही योजना राबवण्यात येत आहे। प्रत्येक रुग्णाला सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचे जेवण, दुपारचा चहा, रात्रीचे जेवण हे देण्यात येत आहे। या अन्नाचा दर्जा तपासणीसाठी सकाळच्या वेळी एक वैद्यकीय अधिकारी नेमला असून त्यांनी या अन्नाची चव घेतल्यानंतरच ते अन्न रुग्णांना देण्यात येते। तसेच रात्रीच्या जेवणाला त्या शिफ्टमधील रुग्णसेविका देखील या अन्नाची चव घेतात व त्यानंतर हे अन्न रुग्णांना देण्यात येते। महाराष्ट्र शासनाच्या रुग्णांना आहार वाटपाच्या योजनेमुळे रुग्णांनी देखील समाधान व्यक्त केले आहे। आपल्या महाराष्ट्र शासनाने सर्व शासकीय दवाखान्यांमध्ये जेवण पेशंटला भरपूर मिळावं या दृष्टीने काही योजना सुरू केली आहे। तर ती आपण जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे सुद्धा ती राबवत आहोत आणि प्रत्येक पेशंटला सकाळी नाश्ता, चहा, दुपारचं जेवण, दुपारचा चहा आणि संध्याकाळचं जेवण हे गरमागरम इथे मिळत आहे आणि त्यामुळे पेशंटही लवकर बरा होतो आहे आणि ही योजना कायम सुरू राहावी। ही योजना आता या महिन्याभरापासून सुरू झाली। तर ह्या योजनेमध्ये जनरल पेशंट जे कॅम्पचे पेशंट असतील त्यांना जेवण आणि जे डिलिव्हरी झालेले आपण पूर्वी डाएट देत होतो तर त्याच्याऐवजी आता ह्याच रुटीन डाएटमध्ये त्यांना जेवण आपण देतो आहे। तर ते शासनाच्या नॉर्म्सनुसार जे नॉर्म्स होते की ह्या पटीतच ते जेवण दिलं गेलं पाहिजे त्या पटीतच ते दिलं जातं आहे आणि त्याच्या टेस्टिंग करता आपण सकाळच्या वेळेस एक वैद्यकीय अधिकारी नेमलेला असतो की जो ते फूड टेस्ट करतो आणि मग पेशंटला मिळतं आणि संध्याकाळच्या वेळेस इन्चार्ज सिस्टर जी ड्युटीला असेल ती ते फूड टेस्ट करते आणि मग पेशंटला मिळतं। अशा पद्धतीने आपण ही प्रक्रिया इथे राबवतो आहे गेल्या महिन्याभरापासून आणि ही प्रक्रिया पुढेही सुरू राहणार आहे कायम 24 तास 365 दिवस। जेवण जे आहे ते एकदम व्यवस्थित आहे। काही स्थान नाही, हॉटेलवरून आणलं होतं आम्ही एक दिवस, तिच्यात बी किंमत आणि इतकं छान जेवण भेटतं आहे दोघी वेळ। सर्व फक्त थोडासा प्रॉब्लेम आहे, थोडं पाण्याचा फक्त थोडी टंचाई येते पण येऊन जातं पाणी पण। ना आता पहिल्यापेक्षा एकदम सुविधा व्यवस्थित आहे, टाईम टू टाईम जेवण आहे, व्यवस्थित आहे सर्व काही, स्वच्छता बी चांगली आहे आणि डॉक्टरही टाईम टू टाईम येऊन राहिले, चांगलं ट्रीटमेंट चालू आहे। जेवण बी एकदम छान आहे, घरच्यापेक्षाही सुंदर जेवण आहे। घरीही गेलो नाही, 7 दिवस झाले, 7 दिवस झाले इथे। रोज दोघी टाईम जेवण आहे, नाश्ता आहे, चहा आहे, दोघी टाईम व्यवस्थित आहे सर्व। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।